विधानसभेची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला वेग आला आहे. आरोप प्रत्यारोपांचे दणके एकमेकांवर सुरू आहेत. अशातच शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांच्याशी लावी चंद्रपूरशी संवाद साधला असता ते म्हणाले, हे खरं आहे की माझे वय 73 आहे, पण काँग्रेसच्या उमेदवाराचे वय 1 वर्ष पुढे आहे. 472 गावांची नाव कागद न घेता वाचायची, तसेच चालायची, धावायची, प्रवास करण्याची खुली स्पर्धा व्हावी असे खुले आवाहन केले. एक वय माझं 73 वर्षाचं आहे, हे ठीक आहे, हे खरंही आहे, परी दाखवून हे सत्य कसं राहील. पण काँग्रेसचा उमेदवार माझ्यापेक्षा वयस्कर आहे, 1 वर्ष पुढे. आणि आम्ही खुलं आव्हान दिलं आहे तरुणांना सुद्धा, चालण्याची, बोलण्याची, भाषण देण्याची, 24 तास प्रवास करण्याची, आणि 472 गावं, गुढे, वाड्या, तांड्यांची नावं कागद न वाचता सांगण्याची स्पर्धा व्हावी. कोणते पुलं शिल्लक आहे त्या लोकेशनची नावं सांगावी, म्हणजे सगळा चॅप्टर क्लोज होईल. आमदार सुभाष धोटेशी या संदर्भात संवाद साधला असता या खुल्या स्पर्धेला आव्हानाला मी स्वीकारले आहे, वेळ व ठिकाण कळविल्यास आम्ही खुल्या स्पर्धेला तयार आहोत, असे परखड मत सुभाष धोटे यांनी लाई चंद्रपूरशी बोलताना स्पष्ट केले. लहान मोठं जायचं विशेष कडू होते, धावायचं स्पर्धा लावा म्हणा त्याला, कोण पुढे जाते बघू आपण. नक्कीच, त्याला जेवढे नाव पाठायचे ते डबल नाव आपल्यालाही पाठ आहे. नक्कीच नक्कीच, आता चॅलेंज आपण घ्यायची आहे का म्हणा त्याला. हा